जे काही हवंय ते झी फाय ऍप वर पहा. झी फाय ऍप डाउनलोड करा आणि फ्री मध्ये पहा केव्हाही कुठेही. तुम्हाला आत कोणी सोडलं? आम्ही चालू आमचे आमचे. मीरा मॅडमला कशाला कोण अडवणार नाही का? हो चुकताय तुम्ही केंकरे. मीराचा आणि वासूचा आता या कंपनीवर काही एक अधिकार नाहीये. अहो म्हणजे एका रात्रीत कसं काय बदललंय सगळं? खूप प्रश्न पडतात तुम्हाला केंकरे. हा यापुढे तुम्हाला एकही प्रश्न पडला ना तर हकलवून लावणे यांच्या बरोबर. आदित्य हे आवाज खाली कर. माझ्या ऑफिस मध्ये उभा आहेस विसरलास वाटतं. पण वहिनी आपण काय करायचंय असंच हातावर हात ठेवून बसून राहायचंय का? नाही वासुभाऊजी, आदित्यला ज्या गोष्टीची गुरमी झाली आहे ना तीच उतरवायची. असली गुरमी आहे त्याला? कामत फर्मचा मालक असल्याची. हाच तर त्याचा वीक पॉइंट आहे. त्याचाच फायदा उचलायचा आपण. तू तिला फोन का नाही करत? म्हणजे तुझा फोन उचलत नसेल ना ती? गरज नाही वाटत आहे मला त्याची. आणि मला वाटलं की त्या दोघी तुझ्या सोबत आल्या असतील, तुला माहित असेल म्हणून तुला विचारलं. की मधुरा तुला घरी सुद्धा भीक घालत नाही. मधुरा कशी? तू तिला फोन का नाही करत? म्हणजे तुझा फोन उचलत नसेल ना ती? गरज नाही वाटत आहे मला त्याची. आणि मला वाटलं की त्या दोघी तुझ्या सोबत आल्या असतील, तुला माहित असेल म्हणून तुला विचारलं. की मधुरा तुला घरी सुद्धा भीक घालत नाही. राजेश जसं बोललाय तसं मधुराताई आपल्या घरी गेली आहे ते फायद्याचं नक्की ठरेल. ते सगळं नंतर घेता, त्याआधी मला मधुराची खूप काळजी वाटते. आले वाटते संगीता दाई आणि राजेश. मी बघते. मला जस्ट अदानींचा फोन आला होता. त्यांच्याकडे काही दिवसात लग्न असणार, सो त्यांना सगळी सर्व्हिस हवी. हो सर. हे काम फक्त तुम्ही दोघांनीच करायचंय. मीरा किंवा वासूची मदत घ्यायची नाहीये, त्यांना यातलं काहीही कळू देऊ नका. तुम्हाला अदानी नावाचे बिझनेसमॅन माहिती आहेत? हो ऑफकोर्स माहितीये मला. त्यांच्या घरी एक लग्न आहे, त्यांना खूप मोठ्या प्रमाणामध्ये फूडची रिक्वायरमेंट आहे. यात आपला काहीच फायदा नाहीये ना, आपल्याला काहीच करता येणार नाही. ही कंपनी आता आपल्या हातात कुठे आहे? ही नाहीये पण दुसरी तर आहे ना. ओके. म्हणजे आपण जर सोलकडी कडून या कामासाठी टेंडर भरला आणि जर ते पास झालं तर आपला खूप मोठा फायदा होऊ शकतो या सगळ्यामध्ये. काय ग झालंय? संपलंय काम, निघालं ते येतील. चल तू आवरून घे, मी वाढायला घेते. हो मला खूप भूक लागली आहे. आणि हे सेंड. वा वासुभाऊजी, डन झालेलं आहे सगळं. निघूया. येस निघूया. चला. एक मिनिट, कुणी बनवली ही भाजी? मला ही भाजी अजिबात आवडत नाही. हे तर ठीक आहे ना, तू डाळ घे ना. डाळ तर आवडते ना तुला. नाही ते मी घेतोच, पण मुद्दा तो नाहीये. मुद्दा हा आहे की ही भाजी पुन्हा बनली नाही पाहिजे. बर आदित्य, नाही बनवणार. ओके. काय
नाही अरे दाता खाली आलं काहीतरी आ हा काय केलं दिवसभर अरे आदित्य आम्ही खूप गप्पा मारल्यात आज हो आणि मधुराच्या हातचा मस्त चहा प्यायलो घरातली कामं केली तरी चालू शकतात हा मला ना तुझ्याशी याबद्दलच बोलायचं होतं आदित्य मी काय म्हणते म्हणजे कपडे भांडी लादी या सगळ्या कामांसाठी ना आपण एक बाई ठेवूया आता का तुम्ही दोघी उद्यापासून कुठे ऑफिसला जाणार आहात का आम्ही दोघी कशाला आता जॉबला जाऊ काही मग काय घरात बसून का आयता घेणार आहात म्हणजे हेच की बाई वगैरे काही नाही ही सगळी कामं तुम्ही करायची आणि इकडे फुकट खायला ही काही धर्मशाळा नाही उद्यापासून तुम्ही दोघी काम करताना दिसला पाहिजेत मला मला भूक लागली आहे मा अरे तुला भूक लागली पण तुला किती वेळा सांगितलं बाहेर की पहिले हात पाय धुवायचं मग किचन मध्ये यायचं मला ते सगळं माहिती आहे पण मला इतकी भूक लागली आहे ना म्हणून मी डायरेक्ट किचन मध्ये आलो अरे तुला रोजच भूक लागते रोजच तू वाचतो चल हो बाहेर ऐक ना मा मी कसं सांगू तुला मला किती भूक लागली आहे मला ना आता काही खायला मिळालं नाही ना तर माझा राक्षस होईल राक्षस हे बघ मीरा आली की आपण सगळे एकत्र बसू जेवायला चल हो बाहेर उत्तरात तुला कळतंय का किती उशीर होतोय ते अरे नाही बाबा इथे जरा प्रॉब्लेम आहे अब क्या हुआ ही मधुरा आली आहे ना इथे परत राहायला अरे बाप रे आता तर तुला जास्तच घाई करावी लागणार यार म्हणजे आता हे बघ ती घरात आली आहे ना म्हणजे आदित्य आणि ती जवळ येणार मग हळूहळू आदित्यला तिने स्वतःकडे खेचून घेतलं तर आणि आदित्यने सगळी प्रॉपर्टी तिच्या नावावर केली तर मग काय करशील तू इतक्या रात्री इथे काय करतोस झोपच येत नव्हती म्हणून तू गाणी ऐक गाणी ऐकता ऐकता लागेल झोप जा मला स्वप्न लागण्याचं वेगळं कारण काय तुला बघावं असं वाटलं म्हणून आलो इकडे आता बघितलंस ना तू मला मन जाऊन झोप नुसतं बघून नाही ना मन भरत माझं आता भासाभास शो मला करायला सांगितलं सरांनी पण गार्गी तो शो तू करत नव्हतीस ना सारा करत होती पण सर म्हणाले आता तो तू कर अगं पण असं अचानक मग आता कुठे जाणार तुम्ही बोला साहेब काल रात्री देवळात चोरी झाली तर काल उशिरापर्यंत रात्री कोणी तिकडे थांबलं होतं काल रात्री निघताना कर्नल साहेब देवळात आले होते चला आपण मंदिरात जाऊन बघूया जे काय बघायचं असेल ते इथूनच बघा मी देवळाचे मुख्य ट्रस्टी राजवीर मोहिते पाटलांना बोलवलंय नायगावच्या मंदिरात चोरी झाली आहे म्हणून नायगावला मंदिरात जाऊन येतो अच्छा ठीक आहे मग मी पण येते ठीक आहे या खाली लवकर या मी वाट बघतोय बाहेर माझे क्लायंट आलेत
खूप जुने क्लायंट आहेत, त्यांना तुला भेटायची इच्छा आहे. तू जरा बाहेर येशील का? तू जो काय आता बाहेर क्लायंट आलाय ना, तो काय त्याचा क्लायंट बियन काय नाही, तो आपला माणूस आहे. तुझ्या कसा उपचार करतो आता बघत राहा.